महिन्याच्या होणाऱ्या खर्चात आणखी थोडी बचत व्हावी या दृष्टीने सामान्य माणूस मॉलकडे वळलेला आपल्याला पाहायला मिळतो. डायरेक्ट कंपनी आउटलेट असे या मॉलचे समीकरण. कोल्हापूरमध्ये मात्र आज अनेक मॉल आपल्याला पाहावयास मिळतात, परंतु विश्वासाने खरेदीसाठी जाणाऱ्या ग्राहकांची फसवणूक आता मॉलमध्ये होत असल्याचे चित्र आहे. असाच प्रकार कोल्हापूर येथील बिग बाजारमध्ये घडलेला आपल्याला दिसून आला आहे. आज दुपारी मी इथे बिग बाजार इथे काही वस्तू खरेदीला आलो होतो. ह्या वस्तू मी खरेदी केलेल्या आहेत, ह्या आपल्याला समोर दिसत आहेत. या वस्तूवरती तुम्ही पाहाल की याच्यावरती MRP आहे 170 रुपये, पण त्यांनी मला बिल जेव्हा दिलं तेव्हा मला धक्काच बसला बघून की त्या बिलामध्ये त्यांनी किंमत लावली आहे 180 रुपये. त्याचप्रमाणे ही मी क्लोजअपची टूथपेस्ट घेतली ज्याच्यावरती किंमत 44 रुपये आहे आणि त्यांनी त्याच्यावरती किंमत लावलेली आहे 52 रुपये. जेव्हा मी त्यांना हे विचारलं तर तेव्हा मला फक्त एवढेच म्हणाले की तुम्ही काउंटरवर जाऊन रिफंड घ्या आणि बाकी त्यांना ह्या गोष्टीचा कुठलाही सोयरसूतक नाही की आज आपण हे पैसे जास्त लागतात किंवा काय होतं आहे. आज ही जनतेची चाललेली लुटालूट आहे आणि सर्व जनतेने आज खबरदार होणं गरजेचं आहे की आज आपण नुसत्या वस्तूंवरचे MRP न बघता नुसत्या यांनी सांगितलेल्या आकड्यांवरती पैसे देतो आणि पैसे देऊन आपण पैसे गोष्टी विकत घेतो आणि बाहेर पडतो. तर आज ह्या गोष्टी कुठेतरी थांबायला हव्यात म्हणून हा सगळा प्रपंच. आज संपूर्ण देशात मॉलचे जाळे जोमाने पसरत असताना हेच मॉलधारक आता ग्राहकांची लूट करत असल्याचे चित्र दिसत आहे. कॅमेरा पर्सन अनिकेत राणेसह गुरुस्वामी, लाईव्ह कोल्हापूर.